या एकाच शतकाली आज जवळपास 30,000 ते 40,000 लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत आणि जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये 4.5 लाख लोकांची नोंदणी झालेली आहे। यामध्ये शासनाने घेतलेले निर्णय, शासनाने सुरू केलेल्या योजना या एकाच छताखाली त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळेल। त्यासाठी लागणारे कागदपत्र आहेत, त्यासाठी लागणारे दाखले आहेत, ते एकाच टेबलवर एकाच छताखाली या ठिकाणी जवळपास 56 काउंटर आपल्या विविध विभागाचे या ठिकाणी मांडलेले आहेत। तिथूनच दाखले मिळतील, तिथूनच प्रमाणपत्र मिळतील, तिथेच कागदपत्र मिळतील आणि तिथेच योजनांचा लाभ मिळेल। अशा प्रकारचा हा शासन आपल्या दारी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत या इथं त्याचा लाभ मिळेल। त्याचबरोबर काही कंपन्या उद्योजक आहेत, जवळपास 4,000 ते 5,000 लोकांना नोकऱ्याही मिळतील। आरोग्य शिबिरही आहे, तिथेही लोकांच्या आरोग्याच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या मिळतील। त्याचबरोबर दिव्यांग जे बांधव भगिनी आहेत त्यांना देखील जो लाभ आहे तो एकाच छताखाली शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून लाभ मिळेल। राज्याच्या अतिदुर्गम भागामध्ये दरीकोऱ्यातला भाग आहे, डोंगरदऱ्यातला भाग आहे, आदिवासी भाग आहे, तिथे ही योजना कशी पोहोचली जाते, पोहोचण्यासाठी रस्ते देखील आहेत अशा ठिकाणी ही योजना नाही। म्हणूनच ही योजना राबवण्याचं कारण की हे आता फक्त पाटण तालुक्यातलेच लोक आहेत, बरोबर ना। जवळपास 30,000 ते 40,000 लोक आज 25,000 नोंदणी झाली आणि म्हणून या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घराजवळ म्हणजे शासन आपल्या दारी ही जी योजना जी आहे याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की कलेक्टर कचेरीमध्ये शासकीय ज्या कचेऱ्या आहेत कार्यालय तिकडे जाऊन लोकांचे हेलपाटे वाचवावे, लोकांना त्रास होऊ नये या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केला। याचा फार मोठा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल। कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झालेला आहे, काँग्रेसचा मोठा विजय झालेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? यामध्ये भारतीय जनता पार्टी आमचा मित्रपक्ष आहे आणि जनमताचा कौल आणि त्याचा आदर करणारे आम्ही लोक आहोत आणि त्याप्रमाणे जनमताचा आदर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आम्ही केलेला आहे। फोडाफोडीचं राजकारण आहे, ते लोकांना तिथल्या मान्य नाही। यामध्ये एवढंच मी सांगेन की एखाद्या राज्याचा निकाल याच्यावर सगळे अनुमान आपण बांधू शकत नाही, कारण यापूर्वी देखील भारतीय जनता पार्टीने 2019 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यापूर्वी झालेल्या काही विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभा किंवा पोटनिवडणुका झाल्या, ज्या लोकसभेच्या झाल्या त्याच्यामध्ये विजय मिळाला नव्हता, परंतु लोकसभेच्या 2019 निवडणुका थंपिंग मेजॉरिटीने या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष ने जिंकलेले आहेत ही देखील वास्तवता आहे। आणि त्याचबरोबर आता नुकत्याच जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो का तोडो यात्रा सुरू होती त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या 3 राज्याच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत। त्यामुळे एका राज्याची निवडणूक त्या त्या राज्याचे तिथले प्रश्न असतात, तिथली परिस्थिती वेगळी असते आणि त्याचं अनुमान काढून अगदी संपूर्ण देशावर त्याचा परिणाम होईल अशा प्रकारचं वक्तव्य करणं, अशा प्रकारचं अनुमान काढणं म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखं आहे, स्वतःचं समाधान करून मानण्यासारखं आहे। त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम जो आहे लोकसभेच्या निवडणुकांवर बिलकुल होणार नाही, आतापर्यंतचे अनुभव आणि इतिहास आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रावर तर बिलकुल नाहीच नाही, कारण महाराष्ट्राचं सरकार गेल्या 2.5 वर्षात लोकांनी घरात बसलेलं कोमात गेलेलं सरकार पाहिलेलं आहे आणि आमचं सरकार जे आहे जे 10 महिन्यामध्ये ज्या जोमामध्ये काम करत आहे, कोमात आणि जोमात हा फरक जनतेला कळतो। आज ज्या जे निर्णय आम्ही 10 महिन्यात घेतलेले आहेत हेही जनतेसमोर आहेत। या महाराष्ट्रातल्या जनतेला काम करणारे लोक पाहिजेत, घरी बसणारे लोक आवडत नाहीत आणि ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे। या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी, या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणाऱ्या लोकांच्या पाठीशी, त्यांना न्याय देणाऱ्या लोकांच्या पाठीशी या महाराष्ट्रातली जनता उभी राहील आणि पुढचा कालावधी देखील यापेक्षा दुप्पट वेगाने आम्ही काम करू। आता जसं आपण ही शासन आपल्या दारी अशा योजना ज्या आहेत या त्याचा लाभ लोकांना मिळेल आणि पुढच्या पूर्ण जे काही आपलं 2024 सरकारचं कालावधी आहे याच्यामध्ये अधिक वेगाने निर्णय सरकार घेईल आणि पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत
विधानसभेच्या लोकसभेच्या शिवसेना भाजपा महायुती पूर्ण ताकदीने लढेल आणि पूर्ण बहुमताने जिंकेल। उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, मोदी आणि अमित शाह यांच्या हुकूमशाहीचा हा पराभव असल्याचं त्यांनी म्हटलं। बघा आता पराभव कुणाचा विजय कुणाचा हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु दुसऱ्याचं घर जळताना बघा आता पराभव कुणाचा विजय कुणाचा हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु दुसऱ्याचं घर जळताना आपलं घर जळतंय ते विजवायचं सोडून दुसऱ्याचं घर जळताना आनंद व्यक्त करणारे काही लोक आहेत, आसुरी आनंद घेणारे। मग त्याच्यामध्ये एक हिंदीमध्ये म्हण आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, बरोबर आहे। त्यामुळे कुणा त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत, काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी या महाराष्ट्रातली जनता आहे। धन्यवाद।